मीरा रोड मधील सरस्वती वैद्य यांच्या हत्याकांडामध्ये आज नवनवीन खुलासे समोर आले आहेत। मी सध्या आता उभा आहे या नया नगर रेल्वे स्टेशनच्या लगतचा हा नाला आहे। या ठिकाणी आरोपी मनोज साने यांना सरस्वती वैद्य यांचे तुकडे टाकल्याचं पोलिसांना माहिती मिळाली आहे। काल रविवारी 5:30 सुमारास मनोज सानेला पोलीस येथे घेऊन आलेले आणि सरस्वती वैद्य यांचे तुकडे कुठे टाकलेले आहेत त्याची प्राथमिक माहिती सानेकडून घेतलेली आहे। आज जे आहे सकाळच्या सुमारास सरस्वती वैद्य यांच्या बहिणी नयानगर पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या, त्यांनी अंतिम संस्काराची मागणी केली होती सरस्वती वैद्यांची। आज ते इकडून जे जे रुग्णालयात मध्ये गेलेले आहेत तिथे मृतदेहाचे ताब्यात घेणार आहेत आणि ते अंतिम संस्कारासाठी पुढे ती कारवाई करणार आहेत। आज एकूण जर बघितलं तर नयानगर पोलिसांनी या संपूर्ण गोष्टीसाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे एक सरकारी पंच मागितलेला आहे, कारण की हे जो मनोज जे सांगत आहेत तो नेहमी दुषाभूल करणारा सांगत आहे, त्यामुळे त्यासाठी एक पंच म्हणून सरकारी अधिकारी हा ठेवण्यात येणार आहे। तर आज जी माहिती मिळालेली आहे प्राथमिकरित्या की मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांनी जे लग्न केलेलं देवळामध्ये ते तुंगारेश्वरचं वशीतील तुंगारेश्वर जे मंदिर आहे त्या ठिकाणी असल्याची ही माहिती मिळत आहे। तर आता या एकूण प्रकरणात सध्या तरी नयानगर पोलीस बोलण्यास तयार नाही आहेत, मात्र उद्या पत्रकार परिषद घेऊन ही एकूण माहिती जी आहे ती पत्रकारांसमोर ठेवण्याची जी आहे आशा आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा रोड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।